रोज रोज आपल्याला भाजीपोळी खाऊन अगदीच कंटाळा येतो, चला तर मग आज बनवूया आपण अगदी पौष्टिक अशी दलियाची खिचडी। अगदी झटपट तयार होते व खूप टेस्टी लागते। नमस्कार, वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता मी इथे घेतला आहे अर्धा वाटी दलिया व त्याचबरोबर घेतली आहे पाव वाटी मुगाची डाळ। तर हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। त्याकरता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे व आता यात आपण दलिया व डाळ दोन्ही भाजून घेऊया। हे अगदी बारीक गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे असे भाजून घेतल्यामुळे आपल्या खिचडीची चव अतिशय छान लागते व अगदी खमंग होते। तर इथे आपला आता दलिया व डाळ दोन्ही व्यवस्थित भाजले गेले आहे, ते एका भांड्यात काढून घेऊया। हे आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता हे व्यवस्थित धुवून झाले आहे, आता आपण छान खमंग असं दलियाची खिचडी बनवायला घेऊया। त्याकरता मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात घातलं आहे साजूक तूप। तुपात ही खिचडी जास्त टेस्टी बनते, पण तुम्हाला आवडत नसेल तर तेल वापरले तरी देखील चालेल। आता हे तूप व्यवस्थित गरम झाले आहे, त्यात घालून घेऊया जिरे। त्याचबरोबर इथे मी घालणार आहे 1 हिरवी मिरची जी मी बारीक चिरून घेतली आहे। त्याचबरोबर थोडेसे 1/2 इंच आले मी बारीक चिरून घेतले आहे, ते परतून घेऊया। त्याचबरोबर घालूया 7-8 कढीपत्त्याची पाने। आता यात मी घालणार आहे 1 कांदा असा मी बारीक चिरून घेतला आहे, तो आता आपण परतून घेऊया। आता इथे आपला कांदा देखील व्यवस्थित परतला गेला आहे। त्याचबरोबर त्यात घालूया बारीक चिरलेला टोमॅटो। इथे मी मध्यम साईजचा एक टोमॅटो इथे वापरला आहे। आता आपण घालणार आहोत यात मीठ, त्यामुळे हा कांदा व टोमॅटो देखील व्यवस्थित शिजला जाईल। आता हे व्यवस्थित परतले गेले आहे। आता यात घालूया हळद। त्याचबरोबर मी इथे घालणार आहे लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। याचबरोबर आता यात काही भाज्या घालून घेणार आहे। तर इथे मी गाजर व बटाट्याच्या अशा सालं काढून फोडी करून घेतल्या आहे। त्याचबरोबर मी फरसबी घेतली आहे, मटार घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील इथे भाज्या वापरू शकता। आता ह्या भाज्या आपण कांदा व टोमॅटोबरोबर व्यवस्थित परतून घेऊया। आता भाज्या देखील व्यवस्थित परतल्या गेल्या आहे। आता यात आपण जे दलिया व डाळ भाजून स्वच्छ धुवून घेतली होती ती यात घालून घेऊया। आता हे देखील आपल्याला या भाज्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटे आपण हे व्यवस्थित परतून घेऊया। ते छान परतले गेले आहे। आता आपण यात पाणी घालून घेऊया। पाण्याचे प्रमाण यात साधारण आपण 1/2 वाटी दलिया घेतला होता, त्यामुळे आता आपण 3 वाट्या पाणी घालणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यात घालूया चवीनुसार मीठ, परंतु आपण सुरुवातीला देखील कांदा व टोमॅटो परतताना मीठ घातले होते, त्यानुसार मीठ घालावे।
त्याचबरोबर यात घालूया गरम मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला व्यवस्थित उकळी आली आहे। आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आता कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आता इथे आपण याचे हे असे व्यवस्थित झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। त्यानंतर आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर हा कुकर व्यवस्थित थंड झाला आहे। आता आपण हा खोलून घेऊया। बघू शकता अतिशय सुंदर अशी ही दलियाची खिचडी तयार होते। अतिशय टेस्टी लागते व अतिशय पौष्टिक आहे। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून कळवा। आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। एकदा मिक्स करून घेऊया। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।